नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या चॅनलला तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा आहेत आपल्यासोबत. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. पावसाची जोरदार बरसात व्हायला लागल्या आपल्या सगळीकडे. असं वाटतंय कपडे तिपडे सगळे ओलेकेच झालेत, लय गार वाटा लागले. काय करू समजा, काय लवकर तरी यावं लागतंय. ऑफिस लांब आहे जरा घरापासून, म्हणून लवकर निघावं लागतंय. लवकर बसतो पण इथं येऊन सगळं सुमसाम कोणच नाही येत एवढं लवकर. 10:30 ते पोरग तेवढं येईल आता काम करत त्याचं. ते पण कष्टाळ आहे, शिकत शिकत काम करतोय. आहे प्रत्येकाचं चालायचंच. आता हे शिक्षण, शिक्षण खरंच खूप गरजेचं आहे हो. पण शिक्षणाचं महत्त्व प्रत्येकाला समजलंयच असं नाही. एक गोष्ट पूर्ण डिटेलमध्ये सांगायची वाटते की ती दर्शना पवार MPSC मध्ये 3rd क्रमांक मिळालेला महाराष्ट्रातली, ज्या दिवशी त्यांचा सत्कार झाला त्याच दिवशी तिचा खून झाला. कशासाठी? तर लग्नास नकार दिल्यामुळं. आता हे विषय कुठनं सुरुवात झाली बघा. राहुल हंडवरे आणि ती दर्शना पवार शेजारी शेजारीच राहायची. दर्शना पवार यांचं घर पुढच्या बाजूला, तर राहुल हंडवरे समोर ठेव. मग लहानपणापासूनच ओळख मैत्री. मग काय झालं की ते राहुलनं BSc बॉटनीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. यांनी पण सुद्धा चांगलं शिक्षण घेऊन पदवीपर्यंत MPSC करत होत्या. MPSC करता करता मग तो भी MPSC करायला लागला. आणि बघा कष्ट करून करणारा पोरगा तो पण. अन्न पदार्थाची डिलिव्हरी करणारा म्हणजे फूड डिलिव्हरी बॉयचा अर्धवेळ पार्ट टाइम काम करत शिकणारा पोरगा, त्याला कसं तुला काय जाणं. त्या त्याचं पूर्ण करिअरच त्यानं वाटोळ करून घेतलं. ओळख होती. मग हे दोघं पण गेले पुण्याला, MPSC तयार होती. आणि असं करता करता मैत्री पण वाढतच होती दिवसेंदिवस. आता मित्र म्हणल्यावर, शेजारचा म्हणल्यावर, दादा मामा गाव काहीतरी म्हणून आता कारण आता असतेच घेऊ. मित्र म्हणतात आपला शेजारचा म्हणतात, थोडा तरी माणसाचा विश्वास पडतोच की इथं लगेच प्रेमच खुलला. असं थोडी प्रेम कुठं, मैत्री कुठं, लय जमीन असमानाचा फरक आहे. लोकांना कळत नाही. जरा काय एखादा कोण हे मुलगी गोड बोलली किंवा थोडंफार चांगलं बोलली किंवा एखादं जाता येतं आपल्याला, कोणी एखादं विचारलं किंवा विचारपूस केली तर आपण लगेच वेगळ्याच प्रमाणात जातो. XYZ तो असो किंवा ती असो, थोडंफार चॅटिंग झाली की मग लगेच वेगळ्याच आविर्भावात जातो आपण. असं करून नाही चालत, असं करून नाही चालत. कारण कसं असतं माहिती आहे, कुठलीही गोष्ट विचार करून केली पाहिजे. आता ती MPSC करणार दोघांनी तयार झालो होती. कोण पास होत होतं, कोण फेल होत होतं, कोण मेन्समध्ये जात होतं, कोण प्रिलियममध्ये जात होतं, कोण इंटरव्ह्यू लावत होतं. असं करता करता मग दर्शना पवार ह्या वनरक्षक खात्यामध्ये क्लास वन अधिकारी झाल्या. त्यांचा सत्कार झाला. मग सत्कार झाला त्या दिवशी काय झालं की ते फिरायला गेल्या आणि त्यांच्यासोबत त्या पण गेल्या. मित्रमंडळावर जाणारच. आता त्यांचा विषय काय होता आतला ते काय आपल्याला एवढं माहीत नाही. आणि नसणार नसूनही गुरुने एका बद्दल पण काय माहिती आहे का, फिरायला गेल्यानंतर त्यांनी राहुल हंडवरेंनी लग्नाची मागणी घातली वाटतं. लग्नाची मागणी घातल्यावर या म्हणाले की नाही बाबा आता लग्न करत नाही, मैत्री आपली मैत्री पुरतच राहू दे, असं काहीतरी विषय झाला असं. मग त्यांनी डायरेक्ट तिला फोनच करून टाकला त्यांचा. पण भावानं हे एवढं डोक्यात राग घालून करायचं नव्हतं. त्या गेल्या गेल्या त्यांचा खून झाला. त्यांच्या घराचं एक सदस्य कमी झालं, राज्याला मिळाले एक अधिकारी कमी झाली, नुकसान झालं कुणाचं, घरच्यांचं, राज्याचं, त्याचं सुद्धा नुकसान झालंच की हो. आता उरलेलं आयुष्य जेलमध्ये जायचं, काय उरलं आयुष्य त्याच्या. आता का कुठं मुर्गी भेटल, ही गुन्हेगारी प्रवृत्तीच झाली आता. ही पुढे येऊन तर कोण नोकरी देणार आहे, का कुठं कामाला ठेवणार आहे. सरकार नोकरी तर केलंच, आणि त्याचऐवजी जर नाही म्हणतो नाही ठीक आहे बाबा तुझ्या तू व्यवस्थित राहा, आपलं काय विषय आहे मैत्री आहे, मैत्रीपुरतं आपण राहू, असं जरी समंजसपणे बोलला असता. अरे MPSC करणारा पोरगा एवढा शार्प आहे, तू काम करून करणारा तुझ्या डोक्यात एवढं कसं काय आलं नाही की आपण पुढचं कसं होईल. रागात तू केलंस तर गोष्ट मान्य, मग पुढचं कसं होईल असा विचार थोडा तरी तुला यायला पाहिजे होता बाबा. हे चुकीचं केलंस तू. अरे नुसतं काय मुलगी आहे म्हणून लगेच प्रेम केलं झालं असं लगेच विषय नाही होत रे. बरेच विषय नाते आहेत जगात, जगात बरीच नाते आहेत, ती निभावली का नाही. देवसुद्धा आपल्या पाठीमागा असतो, एवढं लक्षात ठेव. आणि एखाद्याचा जीव मारून काय मिळतं रे, खरंच अवघड आहे. काय ह्यालाच खरं प्रेम म्हणायचं. एवढं जर तुझं प्रेम होतं तर तुझा कसं तुझ्या मनाला वाटलं नाही की आपण तिचा जीव घेतोय, आपलं मन काय म्हणतंय एवढं जर तुझ्या मनात होतं तर कसं तुला वाटलं की जीव घ्यावं तिचा.
कसं तिला मारायची इच्छा तरी कशी झाली तुझी? तर खरंच तुझं प्रेम होतं तिच्यावर. आता उरलेलं आयुष्य काय करायचं? जेलमध्ये बाहेर आल्यावर घरचे जवळ करणार आहेत का? आणि जरी गेलं तरी किंमत काय? आणि तुझं बघितलेल्या स्वप्नाचं काय? अर्धा वेळ पार्ट टाइम काम करून तू करत होतास, कष्ट घेत होतास, त्या कष्टाचं काय केलंस तू? हे फळ तुला भेटलं तू तुझ्या हाताने करून घेतलंस. मग भावानु कुणालाही सांगतो स्पर्धा परीक्षा करा नाही काही करा, मग प्रेम करा जर समोरच्याला मान्य असेल तर. जबरदस्त एखाद्याच्या घरात पड्या जाऊ नका आणि पडू पण नका, कारण तो असो किंवा ती असो धोका बरोबर भेटतो. आणि गेम व्हायला आजकाल कोण गेम करायला कोण मागं पुढं बघत नाही. त्यानंतर ते झालं दर्शना पवारांच्या जखम गुन्हेगारांच्या मनावरून अजून उतरले नाही, तर दुसरा प्रेमवीर मला लग्नाला नकार म्हणते म्हणून कोयता घेऊन मागतो. ती पळते मुलगी, पळते पळते तो कोरत्यान वार करतो, तिला खांद्यावर लागलं वाटलं. ती दुकानात घुसायला दुकानवाल्यांना शटर थपकन बंद केलं, दुकानात येऊ दिलं नाही, ते घाबरून बसले. तो वार करण्यात एवढ्या तो लोकेश नावाचा मुलगा आणि दोघं जण आले आणि त्याचा वार हवेत झेलला. त्या लोकेशने हवेत झेलला, त्याच्याही हाताला लागलं, तेव्हा लोक समोर आले त्याला पकडलं मारलं. पण जेव्हा ती एकटी होती तेव्हा कोण नाही आलं. पण ज्यावेळी तो लोकेश जर नसता आला तर तिचाही बळी गेला असता. तिची चूक काय? तर ती त्याला बोलली ओळखीचा इकडं तिकडं थोडंफार बोलणं झालं बस. त्या ओळखीचं लगेच लग्नापर्यंत हे करायचं? अरे एवढं सोपं नाही राहिलं बाबा. जर करायचंय लग्न तर पहिलं सक्सेस व्हा की त्या व्हा लागले सक्सेस. त्या महिला पुढं चालल्या, स्त्री पुढं चालली, त्यांना एवढं तिथल्या तिथं ठेचायची गरज नाही, एवढा विचार करायची गरज नाही. तुम्ही व्हा की सक्सेस. तू ती ऑफिसमध्ये काम करून 50,000 पगार घेणारी मुलगी तुझ्या सडकच्या पोरासोबत तू लगीन करेल का? हा कर गे स्वतःचा व्यवसाय, कर गे हो सक्सेस, कर शेती, काय लाजायचंय? अरे 10,000 जर नोकरी केली तरी बस आहे, कारण जिथं प्रेम असतंय तिथं पैसा नाही बघितला जात. लक्षात ठेवा कधी पण. आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना खरं सांगतो तुम्हाला, प्रेम करा, सगळं करा, पण या असल्या भानगडी करू नका, कारण राग लय वाईट आहे. आता ते पोरग कष्ट घेऊन करणार, MPSC करणार, रात्रीवेळ कशी झाली, पण त्याला कळलं काय त्यांना रागाच्या भरात? आणि आता झालं काय? खरं सांगतो राग आला तरी चालत, तुम्ही शिव्या द्या, पण कुठलीही गोष्ट करताना थोडं नियंत्रण संयम राखायला शिका. संयम आता महत्वाचा आहे हो. संयम आणि विचार ज्याला जमतेत, संयम आणि विचार करण्याची ज्याची क्षमता आहे त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आणि कसं आहे जगाचं, फक्त तमाशा बघायलाय, मदतगारला कोण सुद्धा येत नाही. लक्षात ठेवा, त्यामुळे निस्तरायचं आपल्याला, त्रास आपल्याला होणार आहे. मग आपण कसं वागायचं आणि कसं राहायचं आणि समोरच्याला कसं ठेवायचं हे आपण ठरवायचं. आणि प्रेमात कधीच एकमेकाचा फोन करू नका, मारायचा विचार करू नका. काय मिळणार आहे मारून? जीव निघून जाईल, तुमचं पुढचं आयुष्य खडतर होऊन बसल. असो थोडा विचार करा तुमचा सुद्धा आणि समाजासुद्धा. आणि जर खरंच कुठं कुठं अडचण आली कोण काय होत असेल तर मदत करायला मागं पुढं बघू नका, कारण उद्या आपल्या कोणावर तरी ती वेळ येऊ शकते. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही गोष्ट सांगायला लागते. हेच मला वाईट वाटतं की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असो तुमचा दिवस आनंदाचा जाओ, पावसाळा आहे, काळजी घ्या, गरम गरम भजी आणि चहाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. चला बाय बाय.